लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, आढळराव पाटलांकडून रडीचा डाव। करंदी, शिरूर तालुक्यातील करंदी गावात आढळराव पाटलांच्या एका कार्यकर्त्याने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे गावात आल्यानंतर गावासाठी तुम्ही काय केलं असा प्रश्न विचारला। त्यानंतर आढळराव पाटील करंदी गावात प्रचारासाठी येणार होते, त्यामुळे कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी आढळरावांना प्रश्न विचारू नये म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घेत डॉक्टर कोल्हेंच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन गावात येण्यास परावृत्त केले, त्यामुळे एकूणच कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। चला तर महाराष्ट्र न्यूज लाईव्हने दिलेल्या प्रतिक्रिया बघूया। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर। काल माजी खासदारांच्या सभेला गावातील युवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहायचं नाही असा जो काही अध्यादेश दिला होता त्या गोष्टीचा मी पहिला जाहीर निषेध करतो। ज्या अकार्यक्षम राज्यकर्त्याला किंवा त्या उमेदवाराला काही येतच नाही, त्याला काही प्रश्न विचारायची ही आमची ताकद नाही आणि त्यांच्याकडे ह्या प्रश्नांची उत्तरच नाहीत, म्हणून आम्ही जाणारही नव्हतो आणि कधी जाणारही नाही। पराभव हा अटळ आहे आणि विजय आमचा हा निश्चित आहे। जय महाराष्ट्र। काल करंदी गावामध्ये आढळरावांची सभा होती, आम्हाला काही माहीत नसताना पोलीस प्रशासनाने आम्हाला नोटिसा दिल्या। आम्ही त्यांना काही विचारणार नव्हतं, पण जो पक्ष फोडतो, जो पक्ष बदलतो, जो पक्षाच्या विरहित जातो, ज्यांना पक्षात काही ज्ञानाचा प्रकारच नाही, अशा उमेदवाराला आम्ही प्रश्न विचारूच कसा हेच आम्हाला समजत नाही। त्यांचा पराभव निश्चित आहे। आज आढळराव दादांनी बदललेल्या वेगवेगळ्या भूमिका, त्यांची मनमानी आणि तत्व निष्ठा या गोष्टींचा समाज विचार करत आहे। आज तुम्ही पोलीस बळाचा, दबाव तंत्राचा वापर करत आहे। सरळ मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने आमचे जे तरुण कार्यकर्ते आहेत यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नसताना त्यांना नोटिसा देऊन दबाव तंत्राचा वापर करून सभेपासून त्यांना अलिप्त ठेवण्यात आलेले आहे। ह्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो। अशा पद्धतीचं दबाव तंत्र लोकशाहीमध्ये चालत नाही हेच मला तुम्हाला सांगायचं आहे। आढळराव पाटलांनी कुठलाही रडीचा डाव खेळू नये आणि कुठलाही दबाव तंत्र वापरून जनतेला वेठीस धरू नये। त्याचप्रमाणे त्यांचा पराभव हा 2 लाखाच्या फरकांनी नक्की ठरलेला आहे। गद्दारी करून जिंकता येत नाही। माझ्यासारख्या 100 कार्यकर्त्यांना तुम्ही नोटिसा दिल्या तरी शिरूर मतदारसंघातील किती मतदारसंघातल्या जनतेला तुम्ही नोटिसा देणार? पोलीस बळाचा वापर करून अशी मतं मिळवता येत नाही। मी या कृत्याचा जाहीर निषेध करतो। आमच्यासारख्या 100 कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन दबाव तंत्र वापरून गावात कार्यक्रमाला यायचं नाही म्हणून पोलीस प्रशासनानं सांगितलेलं आहे, तरी शिरूर मतदारसंघातील किती लोकांना तुम्ही नोटिसा देणार आणि असा दबाव तंत्र वापरून किती लोकांची मतं घेणार हा मुख्य प्रश्न माझा आहे। तरी सर्वांना विनंती, याचा आम्ही सर्व जाहीर निषेध करतो। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।